आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो काय झालं, तुम्ही इकडे असे का उभे आहात? तुम्ही रागावलायत का? नाही रागवलं, मस्त आनंदात आहे. छान जेवण वगैरे झालंय ना? काय विचारतेस? खाली तुझी बहीण काय बोलली ऐकलं नाहीस का? हो ऐकलं मी सगळं. पण मला सांगा, माझ्या जागी जर तुम्ही असतात आणि तुमच्या आई वडिलांचं तुमच्यावर असलेल्या प्रेमावर, मायेवर जर कोणी संशय उपस्थित केला असता तर तुम्हाला राग नसता आला? माझी आई नाहीये म्हणून माझा सांभाळ करणारा इकडे कोणी नाहीये, माझी काळजी घेणारा इकडे कोणी नाही असं तुम्ही म्हणाला, आणि त्याचाच वृंदाताईला राग आला म्हणून ती तुम्हाला बोलली. पण वृंदाताईचं एवढं मनावर घेऊ नका, ती फक्त बोलते, तिच्या मनात काही नसतं. हो पण या घरचा जावई म्हणून माझा काही मान आहे का? नाही का? कोणी येईल आणि उठून मला काही बोलेल? बर मला एक सांगता, तुझी काय ती चोर रोटी ती भरण्यापुरतं आपण इथे येतो एवढं ठरलं होतं ना? ठरलं होतं का? नाही मग इथे आल्यावर काय? तर म्हणे बाळणपणासाठी पण इथेच राहा की असं सगळं या गडबडीत बोलायची काय गरज होती? हो त्यांनी ते गरज म्हणून नाही, रीत आहे म्हणून सांगितली. असेल ना? असेल, रीत वगैरे असेल, प्रत्येक रीती भाती पाळायची काही गरज नसते. ऐकत ना, या ज्या घरात सतत कोण ना कोण तरी येत जात असत. एक मिनिट, सतत कोण ना कोण तरी येत जात असत म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? मला ना मला काही म्हणायचं वगैरे नाहीये. माझं इतकंच म्हणणं आहे की तुझं बाळणपण आपल्या घरी सुद्धा होऊ शकतं, त्यासाठी इथे थांबायची काय गरज नाहीये. हो माझं बाळणपण आपल्या घरी होऊ शकत, पण तुमच्या बोलण्याचा खरा अर्थ मला आत्ता कळतोय. मगाशी बाबा जेव्हा आकाश आणि अमृता इकडे येऊन गेल्याचं बोलले तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग बघितला होता मी. मुक्ता, मी ना आता ऐकून घेतोय म्हणून काही बोलायचं नाही. तुझे बोललीस नाही असं काही माझ्या मनात पण आलं नव्हतं. नाही एक काम कर, तुला बाळणपणासाठी इथे थांबायचंय ना, थांब, खुशाल थांब, मी जातो आपल्या घरी जातो आणि घरचं सगळं मी सांभाळतो, मी समर्थ आहे सगळ्यासाठी. बाहेर कुठे निघाल? बाबा मला एका महत्वाच्या कामासाठी जायचंय. पण एकटेच चाललंय का? मुक्ताने येते तुमच्या सोबत? तिची इच्छा असेल तर येईल ती मागून, पण आता मला निघायला लागेल. हा बाबा संकेतरा, अरे काका, काय झालं? एकटकलम काय बघतोय? अरे हे संकेतराव असे घाई घाईत रागारागाने कुठेतरी गेले, मुक्ताने त्यांचे काहीतरी वाद झालाय वाटत. नाही बाबा, संकेत आणि माझ्यात वाद नाही झाले. अग मुक्ता, पण ते असे एकदम? हो बाबा, त्यांना कामासाठी एक अर्जंट फोन आला म्हणून ते निघाले, आणि त्यांना आता थेट दुकानावरच जायचंय म्हणून मला मागून ये म्हणाले. मी निघतेच आता. बाबा मी खरंच जाईन नीट, तुम्ही नका काळजी करू. आणि बाबा
माझी बाळंतपणाला इकडे येण्यासाठी तिकडे कोणाचीच ना नाही, पण राहून राहून माझ्याच मनात आई बाबांचा विचार येतो। त्यांना आता या वयात घरची कामं नाही जमत बाबा, आणि जर मी इकडे आले तर ते तिकडे एकटे पडतील, त्यामुळे माझं बाळंतपण तिकडेच होऊ दे। तुम्ही सगळे अधून मधून येत जा ना मला भेटायला। बर, मी आता निघते, मला उशीर होत आहे। येते मी। काळजी। बाबा येते मी। नाही नाही अगं, अशी उन्हा तर नाही की एकटी जाऊ नकोस तू। हा राणा येईल तुला सोडायला। अरे विचारताय का काका विषय का? येते। काय म्हणून आलो का? तू या बापापासून तुझ्या मनातलं दुःख कितीही लपवण्याचा प्रयत्न केलास तरी ते अजिबात शक्य नाही। एकाच वेळी सासरच्या आणि बाहेरच्या लोकांना सांभाळताना तुझी होणारी तारेवरची कसरत सगळं कळतंय मला बाळा। आला का राजा? ये बा मूवी मला जेवायला। काय ग उशीर झाला की काय? अहो नाही बाई, यांचं काम म्हणजे कासवासारखं सकाळपासून रटाळ चालूच असत, संपतच नाही। आता पाणी देते का? बाई ठीक आहे, अहो उशीर नाही झालाय, आज तुम्ही नेहमीपेक्षा लवकर आलात म्हणून तुम्हाला वाटतं की जेवणाला उशीर झालाय। हो आज लवकर आलो मी, काही काम नव्हतं म्हणून आलो। बर एक मिनिट दादा, काही काम नव्हतं म्हणजे? म्हणजे दोन डिलिव्हरीज होत्या त्या पाठवल्या आणि त्यानंतर दोन मीटिंग होत्या त्या कॅन्सल झाल्या म्हणून माझ्याकडे काही काम नव्हतं। अरे मग तू आकाशला कर्नाटकला का पाठवलं? तो मला म्हणाला की इथे खूप काम आहे, त्यासाठी दादाचं इथे असणं गरजेचं आहे म्हणून चाललोय मी, आणि तू म्हणतोस की इथे काहीच काम नाही आहे। दादा तुला आराम करायचा होता म्हणून तू आकाशला तिथे पाठवलं? भलते सलते आरोप करू नकोस माझ्यावर। मी म्हटलं की दोन मीटिंग होत्या त्या कॅन्सल झाल्या म्हणून काम नाही आहे, याचा अर्थ असा होत नाही की माझ्याकडे काहीच काम नाही आहे। नाही दादा ते सगळं ठीक आहे, पण जर तू स्वतः आराम करणार असेल आणि माझ्या नवऱ्याला राबवणार असेल ना तर ते मला चालणार नाही। मी आकाशला राबून घेतो? समीर तिच्या समोर कशाला म्हणाला आज काही काम नाही म्हणून? माझ्या बोलण्याचा ती वेगळा अर्थ काढेल मला काय माहित। फारच बोलायला लागली आई। तशीच आहे बाबा, ती फटकन बोलून टाकते। एक काम कर, जेवून घे पटकन, आणि काहीतरी काम आहे म्हणून जा बाहेर। अरे मी बोलते तिच्याशी, मी घालते तिची समजून। खरंच बोलायची सुद्धा पंचायत झाली, जेवायला वाट। बाई वाईट वाटून घेऊ नको बरं तू अजिबात, कसला एवढा विचार करत बसली? अग माझा समीर आणि आकाश यांचा एकमेकांवरती इतका जीव आहे ना,
ते एकमेकांना त्रास देणारच नाहीत अजिबात. विश्वास ठेव माझ्यावर. तुला सांगते, तुमचं लग्न होण्याच्या आधी समीरला इतकं काम होतं, इतकं काम होतं. आकाशने ते काम अर्ध काम स्वतःवरती घेतलं समीरला मदत व्हावी म्हणून. असेच आहेत ते दोघ, नेहमी एकमेकांना मदत करतात, त्रास देत नाही. एकदा तर अति कामाने म्हणजे इतकं काम, इतकं काम, इतकं काम, माझं पोरगा आजारी पडलं होत. म्हणून मग आकाश काय करतो त्याच्यावरती ना कामाचं जास्त लोड येऊ देत नाही. खरं सांगते बाळा. आई प्लीज, तुम्ही मला काहीच समजवायला जाऊ नका आणि एक्सप्लेनेशन तर अजिबातच देऊ नका. एवढं सगळं एक्सप्लेनेशन द्यायला माझ्या आणि आकाशच्या लग्नाला अजून महिना सुद्धा झाला नाहीये. तुम्ही अशा वागताय जसं आमचं लग्न होऊन 4-5 वर्ष झाली आहेत. आई, कदाचित मी आज लग्न होऊन दुसऱ्या घरी गेले असते ना, तर त्यांनी स्वतः मला आणि आकाशला कुठेतरी फिरायला पाठवलं असतं. पण ह्या घरात तर कोणी फिरायला जायचं नाव सुद्धा काढत नाही. आणि जेव्हा माझ्या बाबांनी आम्हाला हनीमून पॅकेज गिफ्ट केलं तेव्हा आकाशने स्वतःच नकार दिला. तेव्हा तुम्ही त्याला एका शब्दाने सुद्धा काही बोलला नाही. एकतर आम्हाला कुठे फिरायला सुद्धा पाठवत नाहीत आणि घरातल्या घरात सुद्धा एकमेकांना वेळ देऊ देत नाहीत. याला काय अर्थ आहे? अमृता, नाही तुझं ना सगळं बरोबर जात मला पटलेलंच आहे. बघ खरं सांगते, काय चुकीचं नाही तुझं. मी आता काय करते, आकाशाला ना कानच धरते त्याचा. हा, पण आता एक काम करूया का, पहिलं तुझा राग शांत कर आणि तुझं मन रमवायला ना आपण फिरायला जाऊया का, कुठेतरी फिरायला जाऊया का? हा नाही, फिरायला नको बाई. तुला काय आवडतंय ते? शॉपिंग आवडत ना. मग चल आपण शॉपिंगला जाऊ दोघी जणी. जाऊ असं सगळे दुकानं हिंडत हिंडत. ते हे घेऊन येऊ आपण, आपलं काय ते कपडे धुण्याचं मशीन घेऊन येऊ, नाहीतरी ते आवाजच करते धार 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 धार. घेऊन येऊ, चल चल निघूया. आई, तुम्हाला वॉशिंग मशीन हवंय ना? अगं नाही, मला नाही, ते आवाज करते ना म्हणून म्हटलं. अहो मग तुम्ही प्लीज दादाला सांगाल का, तो बाहेरच आहे का? त्याचे पैसे वाचवायचे म्हणून मला विचारताय? बाई अमृता, काय बाई, माझ्या डोक्यात सुद्धा नाही असं काही. माझ्या मनात असल्या गोष्टी येतच नाही तर कधी. खरंच तसं काही नाही ग. नाही ना. मग आई, माझं ठरलंय, मला आतापासून जेव्हा पण शॉपिंगला जायचं असेल ना तेव्हा मी ओबी ताईला घेऊन जाईन. जा जा जा, तुझ्या मनासारखं ओबीला घेऊन जा बाई. हा, पण तुझं मन रम हो, शांत हो, जा ओबीला घेऊन जा. मला एक मीटिंग आहे, ते करून मी दुकानावर जा. बर. आपण शॉपिंगला जाऊया का? अग, आपण आता परवा तर जाऊन आलो ना. जा ना तिच्या बरोबर, तुला काय नुसतं फिरायचंच असतं ना तिच्या बरोबर. जा मग. बघितलं का, तिचा मूड नाही ग चांगला. आकाश पण नाही ना घरामध्ये, खरेदी केली म्हणजे बरं वाटेल तिला. हा नाही का, मग तू पण जा ना, म्हणजे तुला पण बरं वाटेल जरा. काय ग अमृता, तुम्ही खरंच माझ्या मनातलं ओळखलं. अगं मी अशीच आहे, समोरच्या मनातलं मला ओळखता येत बाई. जा तुम्ही. अहो पण लाडूला कोण सांभाळणार ना, ओळखलं का नाही तुझ्या मनातलं मी. अगं मी आहे ना, आजी आहे ना घरामध्ये, कसली काळजी आहे तुला, मी सांभाळते बाळाला. जा जा, फिरून या मस्त पैकी दोघी. आई जाऊया. जा. हो जाऊया. आवरून निघूया. आले. आई आलो.
काय आई? काय काय चाललंय? माझं काय चाललंय तेव्हा? काय तुमच्या ओवी मॅडम परत ऑर्डर सोडून गेल्यात तुमच्यावर. बाला सांभाळा, शॉपिंगला गेल्या ना सोडून. हा मग. हा मग. अगं मग आता ती रोज असं बाहेर जाणार आणि आपल्याला या घरात दाई करणार आहे आणि असं रोज बाळाला सांभाळायला सांगणार आणि एक दिवस या घराचं पाळणाघर करणार बघ. आजी जा जा ग जा. तू जा की संकेत हे घे पाणी. काय मग कसे आहेत मुक्ताच्या घरचे सगळे? बरे सगळे बरे. काय म्हणाले मुक्ताचे बाबा? म्हणजे ते मुक्ताला कधी घेऊन जाणार आहेत बाळणपणासाठी? काही बोलले का तुला? नाही आई, मुक्ताचे बाबा तिला बाळणपणासाठी नाही घेऊन जाणार आहेत. म्हणजे आई मुक्ता खर तर माझं बाळणपण तिकडे व्हावं अशी बाबांची इच्छा आहे पण यांना असं वाटतंय की माझी आई नसताना तिकडे माझं बाळणपण नीट होणार नाही. मुक्ता तुला आता पुन्हा तोच विषय उघडत बसायचा का? संकेत तुझा मुक्ताच्या घरी कोणाशी वाद झालाय का? तसं असेल तर मला स्पष्टपणे सांग. आई तुला ना आता मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो. तू आहे ना आम्हा दोघांमध्ये नाही पडलीस ना तर खूप बरं होईल. अरे पडू नको असं कसं शक्य आहे? तू मुलगा आहेस माझा, ती सून आहे आणि मध्ये पडू नको हे कसं शक्य आहे मला सांग तू. जाऊ दे मुक्ता तो काही सांगणार नाही, तू सांग काय झालं ग. आई ऍक्च्युली आम्ही आता जेव्हा घरी गेलो होतो तेव्हा बाबा म्हणत होते की माझं बाळणपण तिकडेच व्हावं पण हे मला तिकडे पाठवायला तयारच नाही आहे. संकेत अरे असं काय करतोय? हे बघ कुठल्याही आई बापाची अशी इच्छा असते की आपल्या मुलीचं पहिलं बाळणपण स्वतःच्या घरी करावं. आता तुला एखादी बहीण असती तर तिलाही आणलंच असतं ना आपण इकडे बाळणपणासाठी. आई माझ्या नसलेल्या बहिणीचं बाळणपण करायला तू तयार आहेस? मुक्ताचं बाळणपण करायला तुझी काय हरकत आहे? आता सुनेचं बाळणपण करणं जड जाणार आहे तुला. मुद्दा जड जाण्याचा नाहीये, कुठल्याही मुलीची आणि तिच्या घरच्यांची हौसमौज असते रे पहिल्या बाळणपणात आणि तशी जनरिक पण आहे. आणि असंही अशोक मास्तरांकडे मुक्ताकडे लक्ष द्यायला आभा आहे, वृंदा आहे आणि ते स्वतः सुद्धा आपल्या मुलींची किती काळजी घेतात हे माहितीये ना आपल्याला. मग सगळं मान्य पण ते काही असलं ना तरी मुक्ताचं बाळणपण इथेच होईल आपल्याकडे. मुक्ताच्या होणाऱ्या मुलाचा बाप म्हणून माझी पण काय हाऊस मौज आहे का नाही? एक मिनिट संकेत, आता माझं बाळणपण इथे व्हावं म्हणून उगाच काही कारण देऊ नका. जे खरं कारण आहे ना ते सांगा आईंना. खरं कारण काय आहे? खरं कारण ते तुम्ही संकेतनाच विचारा. मुक्ता अग मला काय वाटू राहिलं वृंदा, तो संकेत आहे ना आपल्या मुक्ताला इकडे आपल्या घरी येऊच देणार नाही. त्या संकेतने मुक्ताला नाही पाठवलं ना तरी आपण तिला इकडे घेऊन येऊ आणि तसंही तो त्याच्या आई वडिलांसमोर आपल्याला नाही म्हणू शकणार नाही. हा मग विषयच नाही, त्याची काय हिंमत आई वडिलांसमोर नाही म्हणायची? नाही तर काय? आणि पण कसं पण असलं ना ग तरी तो ना संकेत येड्या खोपडीचा माणूस आहे ग, आतापर्यंत कळलंय आपल्याला. छोट्या छोट्या गोष्टींवर ना बळच आपल्या मुक्ताला त्रास देत राहील. ते पण आहेच म्हण. काय कसली एवढी गहन चर्चा चालली आहे नवरा बायकोची? हा काय गोदाच्या भविष्याची चिंता वगैरे करताय की काय? काय राणाशे नाही हो का? गोदाच्या भविष्याची नाही, आपल्या मुक्ताच्या भविष्याची चिंता करून राहिलो. म्हणजे आम्हाला कळलं नाही. अहो म्हणजे तो तिचा येड्या डोक्याचा नवरा आहे तो संकेत. आम्हाला असं वाटू राहिलं का तो तिला बाळणपणात पण त्रास देत राहिलो.
आणि म्हणून आम्ही तिला बाळंतपणासाठी इकडे आपल्या घरी घेऊन यायचं फायनल करतो. मुक्ताची जशी तुम्हाला काळजी वाटते ना तशी मला सुद्धा तिची काळजी आहे. पण कसं आहे त्याच्या नवऱ्याची म्हणजे त्या संकेतरावांची जरी इच्छा नसेल तर मुक्ताला इथे घेऊन येणं हे काय बरोबर नाही. लक्षात घ्या. आणि शेवटी ते संसार त्या दोघांचाही आहे. हा आता संकेतराव जर चुकत असतील तर मुक्ताच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहायला पाहिजे आणि राहायचं. पण केव्हा मुक्ताला त्याची गरज वाटत असेल तर. पण त्यांना गरज नसताना आपण उगाच थोडासा धक्का देऊन त्यांच्या नात्याला तडा जाऊ देणं हे काय बरोबर नाही. अरे आता कुठे सांधत आलेलं त्यांचं नातं तुटलं तर काय करायचं मला सांगा. त्यामुळे कुठलाही असा तडकाफडकी निर्णय घेऊन तिला इकडे घेऊन यायचा वगैरे विचार डोक्यातनं काढून टाका. हा मुक्ता जर आपल्याला स्वतःहून म्हणाली की बाबा मला न्यायला या तर आपण जाऊन घेऊन येऊ तिला इथे. पण तिच्या नवऱ्याची इच्छा नसताना तिला इथे घेऊन येणं मला काही योग्य वाटत नाही. हा आपण आपल्याला अगदीच काळजी वाटत असेल तिची खबरदारी म्हणून आपण वरच्यावर तिला फोन करत राहू ना. अगदी तिच्या घरी जाऊन तिची विचारपूस करू आपण. काय बाबा बरोबर बोलताय. मी एक काम करते तिच्यासाठी पौष्टिक लाडू बनवते. तुम्ही तिच्याकडे ते देऊन या म्हणजे त्यानिमित्ताने तुम्हाला विचारपूस करता येईल तिची. आणि संकेतच्या आई बाबांचं तिला इथे पाठवण्याबद्दल काय नेमकं मत याचा अंदाज घेता येईल तुम्हाला. अगदी बरोबर. आता कसं शाण्यासारखं बोललीस. चालतंय मग हेच करू आपण. तू बनव लाडू बनव मी जाऊन येतो. मी लगेच कामाला लागतो.